हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि माझ्या एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 9 डिसेंबर 2023 काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर प्रश्न आहे, भारताने 2030 किती टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे असे पंतप्रधानांनी जाहीर केलेले आहे. तर उत्तर आहे 45%. तर भारताने 2030 कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे पंतप्रधानांनी जाहीर केलेले आहे. उत्तर आहे 45%. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत एकूण किती देशांचे प्रतिनिधी सहभागी झालेले आहे? तर उत्तर आहे 130 प्रतिनिधी दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत सहभागी झालेले आहे. उत्तर आहे 130. पुढचा प्रश्न पाहूया. तर प्रश्न आहे, कोणत्या बँकेने रुपे कार्डवर UPI व्यवहाराची सुविधा सुरू केलेली आहे? उत्तर आहे ICICI बँक. तर ICICI बँकेने रुपे कार्डवर UPI व्यवहारांची सुविधा सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अटल डल्लू यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. तर अटल डल्लू यांची जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या सीमा सुरक्षा बलाचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे 59. तर भारताच्या सीमा सुरक्षा बलाचा 59 स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील हजारीबाग येथे BSFचा 59 स्थापना दिन साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे झारखंड. तर झारखंड राज्यातील हजारीबाग येथे BSFचा 59 स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. झारखंड येथील हजारीबागमध्ये साजरा करण्यात आलेल्या BSFच्या 59 स्थापना दिनात प्रमुख पाहुणे कोण उपस्थित होते? तर प्रमुख पाहुणे हे अमित शहा उपस्थित होते. उत्तर आहे अमित शहा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या नौदलात युद्धनौकेवर प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे भारत. तर भारतामध्ये नौदलात युद्धनौकेवर प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर प्रश्न आहे, नागालँडने नुकताच कितवा राज्योत्सव साजरा केला? तर उत्तर आहे 61. तर नागालँडने नुकताच 61 राज्योत्सव साजरा केला. पुढचा प्रश्न पाहूया. फ्रेंच सरकारचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? उत्तर आहे आर्शिया सत्तार. तर फ्रेंच सरकारचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने आर्शिया सत्तार यांना सन्मानित केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया आणि जनसंपर्क उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल PRSI राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे, करण्यात आलेले आहे? उत्तर आहे सुगंधी सुंदरराज यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, एअर मुख्यालय
एअर मुख्यालय नवी दिल्ली येथे महासंचालक निरीक्षक आणि सुरक्षा पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे एअर मार्शल मकरंद रानडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या देवस्थानासाठी 1658 कोटींच्या पुनर्प्राप्ती व पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिलेली आहे? उत्तर आहे जोशीमठ. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोशीमठ देवस्थानासाठी 1658 कोटींची पुनर्प्राप्ती व पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 40वी कोस्ट गार्ड कमांडर परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? उत्तर आहे दिल्ली येथे. तर 40वी कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली या शहरात करण्यात आलेले आहे. उत्तर आहे दिल्ली. पुढचा प्रश्न पाहूया. कांगला पॅलेस हे कोणत्या राज्यातील ऐतिहासिक व पुरातत्व स्थळ आहे? तर कांगला पॅलेस हे मणिपूर राज्यातील ऐतिहासिक व पुरातत्व स्थळ आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रेल्वे रुळावर हत्तींमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते तंत्र विकसित केले आहे? उत्तर आहे गजराज सुरक्षा. तर रेल्वे रुळावर हत्तींमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने गजराज सुरक्षा हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह कोठे साकारण्यात येणार आहे? उत्तर आहे येरवडा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार देशातील एकूण किती नद्या प्रदूषित आहेत? तर एकूण 311 नद्या प्रदूषित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार देशातील एकूण 311 प्रदूषित नद्यांपैकी महाराष्ट्र राज्यातील किती नद्यांचा समावेश आहे? तर महाराष्ट्र राज्यातील एकूण 55 नद्यांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय वादळाला मिचॉंग हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे? तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय वादळाला मिचॉंग हे नाव म्यानमार या देशाने दिलेले आहे. उत्तर आहे म्यानमार. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.